मॉड्यूल शिकत असताना मला या मॉड्यूलमध्ये प्रत्येक मॉड्यूलमध्ये 10 टॉपिक असतात. या 10 टॉपिकमध्ये एक असाइनमेंट असते, ते असाइनमेंट सोडवायचे असते. त्या असाइनमेंटसाठी 3 चान्सेस असतात, त्या 3 चान्स कम्प्लीट करायचे असतात आणि त्यानंतर ते मार्क्स आपल्याला भेटतात. त्यानुसार आपले मार्क्स टोटल सरासरी आपली या मुलाची 4 मॉड्यूलचे धरली जाते. आणि या मॉड्यूल हे मॉड्यूल लेक्चर देताना त्या त्या ज्या लेक्चरर आहेत त्यांची लँग्वेज ती हार्ड होती, म्हणजे ऑस्ट्रेलियन लँग्वेज होती. आणि ती आम्हाला पहिल्यांदा ऐकायला खूप हार्ड जात होती आणि त्यानंतर आम्ही ती ऐकून ऐकून पुन्हा पुन्हा ऐकून ती आम्हाला समजायला लागली. की आम्ही हे ऐकताना ज्यावेळेस आम्हाला अडचण येईल त्यावेळेस आम्ही डिक्शनरीचा वापर केला. आमचे लायब्ररी आहेत शिक्षक, त्यांना पण आम्ही मदतीला घेतलं. आणि कधी नाही समजलं तर पुन्हा पुन्हा आम्ही ते लेक्चर ऐकून ऐकून त्या असाइनमेंट कम्प्लीट केल्या. तर ह्या आपल्याला ह्या मॉड्यूलमध्ये ह्या सांगत असताना ह्या कोर्समध्ये आपल्या प्रत्येक सोसायटीचे कसे सोसायटीच्या प्रत्येक घटकांचे त्यांनी हे केलेले आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी सोसायटीच्या आपल्या सोसायटीबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. प्रत्येक देशातील समाज कसा असतो, प्रत्येक देशातील समाज रचना, त्यानुसार त्यांची माहिती. आपल्या पॉप्युलेशनची इन्क्रीज जेव्हा वाढत जाते किंवा त्यांचे फायदे तोटे, त्यांनी सगळ्यांचा त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. अशा प्रकारे या कोर्सचा अभ्यास करत असताना सगळे हा कोर्स एकदम फ्री असल्यामुळे आम्ही यात सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. तसेच हा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर आम्हाला एक सर्टिफिकेट आले. त्या सर्टिफिकेटमध्ये आपले आमचे मार्क्स दिलेले आहेत. तर या सर्टिफिकेट पाहून आम्हाला खूपच आनंद झालेला आहे. आणि हे सर्टिफिकेट आम्ही जेव्हा घरी दाखवलं त्यावेळेस घरच्यांना सुद्धा सांगितलं या कोर्सबाबत. त्यावेळेस त्यांनी पण आम्हाला खूप खूप याबद्दल धन्यवाद दिले. तसेच घरच्यांनी सुद्धा आम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्या यासाठी. तसेच घरच्यांनी सुद्धा सांगितलं की असेच अनेक कोर्स असतील, तसेच करत जा. तसेच मी सगळ्यांचे या ठिकाणी आमचे शेख सर आहेत, प्राध्यापक शेख सरांचे आभार मानतो. तसेच आमचे प्रिन्सिपल किरण शिंदे सर यांचाही आभार मानतो की ज्यांनी आम्हाला हे कम्प्युटर लॅब उपलब्ध करून दिली आणि आम्ही हा कोर्स कम्प्लीट केला. धन्यवाद आणि थँक्यू फॉर ओपन टू सर.